मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर प्रसार माध्यमांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी काँग्रेस आंदोलन, मोदी यांच्या वक्तव्यावर तसेच विविध विषयांवर आपली प्रतिक्रिया दिली. नाही नाही, आता असं आहे की खून करणारा साक्षीदार होत असेल आणि इनोसंट किंवा जो निरपराध आहे त्याला जर फाशीवर, म्हणजे खून करणं राज्यसभे में न्याय न होगा, सच्चे को फाशी होगी, झुटा मऊ झुटाएगा, असा तो प्रकार आहे. म्हणजे ज्या फाशी, ज्याला फाशी द्यायला पाहिजे तो फिरत राहील, ज्याने गुन्हा केला आहे तो निर्दोष होईल आणि ज्या जो काही करणारच नाही त्याला मात्र सजा होईल. हा गजब न्याय आहे आणि म्हणून तपास यंत्रणा ज्या दिशेने चालेल ती न भरकटता योग्य न्याय देईल ही अपेक्षा आमची आहे आणि जो कोणी दोषी असेल त्यात त्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची आमची भूमिकाच राहिली आहे. त्यामुळे त्याला माफीचा साक्षीदार तो होईल ज्याने खून केला आहे, खुनात सहभाग आहे हे सिद्ध झालं आहे म्हणून अटक काय त्या अटक झाली आहे आणि जेलात आहे. त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये फार काही तथ्य नसावं. पंतप्रधानांनी म्हटलं आहे की पाचही राज्यांमध्ये भाजपची लाट आहे. हे आता लाट आहे की नाही हे जनता ठरवेल. येणाऱ्या निवडणुकामध्ये काय कुणाची लाट आहे, तर लाट जर असती तर मला वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये लोकांचा असंतोष दिसलाच नसता. आणि त्या असंतोषातून जर लाट आहे तर ती लाट असंतोषाची लाट आहे, ती लोकांच्या आक्रोशाची लाट आहे, ती लोकांच्या बेरोजगारीची लाट आहे, ती लाट वाढत्या डिझेल आणि पेट्रोल आणि बेरोजगारीची लाट असावी असं मला वाटतं. ओबीसी आरक्षणासंदर्भातला अंतिम अहवाल जो आहे तो राज्य सरकारकडून सादर करण्यात आला. नाही, नक्कीच तो आता सादर झालेला आहे, आम्ही आयोगाकडे दिलेला आहे, निवडणूक आयोगाकडे दिलेला आहे विशेष रूपानं आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिलेला आहे. त्यावर निर्णय लवकर अपेक्षित आहे. आता काही कायदाही केलेला 50% आतमध्ये, त्यामुळे मला वाटतं की आता ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे आमच्याकडून. आता निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टामध्ये जे काही इंटरिम अहवाल मागितला होता तो त्या आम्ही दिला आहे. आणि आता ओबीसीच्या जागा ज्या ओपन करण्यात केलं होतं मागच्या वेळच्या आदेशाला, ते सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोग जाईल किंवा सुप्रीम कोर्ट न जाताही त्यांना या कायद्यानुसार आम्हाला राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण घेऊन पुढच्या निवडणुका ते घेऊ शकतात. तिथे मला वाटतं कुठे अडचण दिसत नाही.